नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता या विषयामध्ये आकृत्यावर आधारित आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले असतात. ती स्पर्धा परीक्षा नोकरी संबंधी असेल, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल किंवा इतर कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षा असेल, त्यामध्ये बुद्धिमत्ता या विषयामध्ये आकृत्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. मग आकृत्यावर आधारित प्रश्न कोणकोणते असतात, तर दिलेल्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहे, चौकोन किती आहे, दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किंवा आयतांची संख्या आपल्याला विचारलेली असते. तर आज या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत या प्रकारचे जे काही प्रश्न असतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांनाही शेअर करा. सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. बघा इथे दिलेला आहे, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे. आता हा जो काही पहिला त्रिकोण आहे यामध्ये तुम्ही बघता क्षणी सांगाल की इथे किती आहे, एक त्रिकोण आहे. परंतु दोन नंबरची जी काही आकृती आहे इथेही तुम्ही मोजून सांगू शकाल की हा जो काही हा एक त्रिकोण आहे, हा एक दोन आणि हा एक जो काही मोठा आहे, या पद्धतीने या आकृतीमध्ये तीन त्रिकोण आहे. परंतु आता ही जी काही पुढची तिसऱ्या नंबरची जी आकृती आहे यामध्ये बघा, एक दोन तीन, यामध्ये थोडा अंदाज लावणं आपल्याला थोडं कठीण वाटतं. मग यामध्ये शॉर्टकट पद्धतीने या त्रिकोण कसे मोजायचे, तर शॉर्टकट पद्धत आहे, अतिशय कमी वेळेमध्ये आपण हे त्रिकोण मोजू शकतो आणि तेही अचूकरित्या. काय करायचं आहे, जे काही त्रिकोण आहेत त्याला नंबर द्यायचा आहे. हे जे काही पहिलं घर बनलेलं आहे बघा, याला आपण घर समजूया, यामध्ये एक, याला एक नंबर द्या, याला दोन नंबर द्या आणि याला तीन. आता हे तीन जे घर आहेत, आता या या अंकाची बेरीज करा. एक आणि दोन, एक अधिक दोन बरोबर तीन, आणि या तीन मध्ये परत हे तीन, म्हणजे एक आणि दोन तीन आणि हे तीन बरोबर सहा, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, सहा. बघा अतिशय आपल्याला त्रिकोण मोजायची गरज नाही, फक्त काय करायचं आहे, त्रिकोणाला क्रमांक द्यायचे आणि त्यांची बेरीज करायची आहे. काय केले लक्षात घ्या ट्रिक, त्रिकोणाला अंक द्यायचे आहे आणि त्या अंकाची बेरीज करायची आहे. किती आली बेरीज, सहा. म्हणून या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, सहा त्रिकोण आहेत. बघूया अजून याच प्रकारचे पुढचे प्रश्न. बघा आता इथे थोडी मोठी आकृती दिलेली आहे, यामध्ये एक दोन तीन चार पाच, पाच त्रिकोण एकात एक दिलेले आहे आणि आपल्याला विचारलंय दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे. मग आपली जी काही ट्रिक आहे, दिलेल्या त्रिकोणाला काय करायचं आहे, क्रमांक द्यायचे आहे. मग प्रथम आपण काय करूया, क्रमांक देऊन घेऊया. हा जो काही पहिला त्रिकोण आहे, एक दोन तीन चार आणि पाच, आता काय करायचं आहे, या अंकाची आपल्याला काय करायची आहे, बेरीज. एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा, सहा आणि चार दहा, दहा आणि पाच पंधरा, म्हणजेच या आकृतीमध्ये आहेत एकूण पंधरा त्रिकोण आहेत. बघा अतिशय पाच सेकंदामध्ये आपल्याला उत्तर मिळतंय. या पद्धतीने ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. आता ही झाली, हे जे काही होते समांतर, म्हणजे यामध्ये कुठलेही आडव्या तिडव्या रेषा किंवा त्रिकोण आपल्याला दिले नव्हते. परंतु आता ही जी काही पुढची आकृती आहे यामध्ये बघा, एक उभी आहे, परत दुसऱ्या एक मधातूनच त्रिकोणावरती काढलेले आहे. मग या त्रिकोणामध्ये काय करायचं आहे, आपण जे काही नंबर देत होतो ते नंबर द्यायचे. बघा एक दोन, आता इथे काय झालेलं आहे, पुन्हा वरती एक आडवी रेषा आहे, म्हणजे इथून पुन्हा या रेषेपासून वरती पुन्हा त्रिकोण तयार झाले. पुन्हा इथे एक नंबर देऊन घ्या, एक दोन तीन चार आणि पाच, पुन्हा इथे एक आडवी रेषा आहे, म्हणजे इथून पुन्हा वरती त्रिकोण तयार झाले. मग यालाही नंबर देऊन घ्या, एक दोन तीन चार पाच, आता यांची बेरीज करा. एक आणि दोन हे झाले तीन, त्यानंतर एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा, सहा आणि चार दहा, दहा आणि पाच पंधरा, आणि इथेही पाच आहे, म्हणजे इथेही पंधरा त्रिकोण तयार होतात. आता यांची बेरीज करा, पंधरा आणि पंधरा तीस, तीस आणि तीन तेहतीस, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण तेहतीस त्रिकोण आहेत. या पद्धतीनं अशा प्रकारची जर आकृती आली तर याप्रमाणे क्रमांक देऊन आपण त्या
आकृतीमधील एकूण त्रिकोणाची संख्या काढू शकतो. बघूया अजून याच प्रकारचे दुसरे प्रश्न. आता यामध्ये बघा आकृती पहिल्यावनीच आहे, फक्त काय केलेले आहे, दोन भाग केलेले आहे. यामध्ये गोंधळून जायचं नाही, क्रमांक देऊन घ्यायचे 1, 2, 3, 4 आणि 5. आता याचे किती त्रिकोण तयार झाले आहेत, 1 आणि 2, 3, 3 आणि 3, 6, 6 आणि 4, 10 आणि 5, 15. हे झाले 15. आता पण पाया या आकृतीमध्ये दोन आहेत, इथे एक पाया दिलेला आहे आणि इथे एक पाया दिलेला आहे, म्हणजे किती आहेत, दोन पाया आहेत. म्हणजे इथे पण 15 होतात आणि इथे, मग काय करायचं, दोन पाया म्हणून 15 × 2 = 30. मग या आकृतीमध्ये 30 त्रिकोण तयार होतात. किंवा इथेही तुम्ही क्रमांक देऊ शकता 1, 2, 3, 4, 5, यांची बेरीज होते 15. हे 15 आणि हे 15, 30 किंवा 15 × 2 यांची बेरीज, खालच्या अंकाची बेरीज झाली 15. आणि जर अजून एक पाया जर असेल, समजा समजा या पद्धतीने अजून जर एक पाया दिला असता, तर 15 × 3 केले असते, 15 × 3 = 45. या पद्धतीनं अशा प्रकारचे जर आकृती आले तर खालचे जे काही त्रिकोण येतात आणि त्या त्रिकोणाला आपण जे काही क्रमांक देतो, त्या बेरजेला जेवढे पाया आहेत त्या पायानं काय करायचं आहे, गुणायचं आहे. समजा आता इथे 3 पाया आहे, 1, 2 आणि 3, आणि या खालच्या अंकाची बेरीज आहे 15, तर 15 × 3 = 45. या पद्धतीनं या आकृतीवर आधारित जे काही प्रश्न येतात ते सोडवायचे आहे. आता इथे बघा, इथे एका घरामध्ये दोन भाग केलेले आहे आणि पुढे काय आहेत, सरळ आहे. मग याला काय करायचं आहे, क्रमांक द्यायचा आहे 1, 2, 3, 4 आणि 5. आता याची बेरीज झाली 1 आणि 2, 3, 3 आणि 3, 6, 6 आणि 4, 10, 10 आणि 5, 15. आता इथे बघा, इथे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत, ह्या रेषेमुळे काय झालेलं आहे, दोन त्रिकोण. मग याला एक दोन नंबर द्यायचा आहे आणि हे किती झाले, 15, आणि यादी 2 हे यामध्ये मिळवायचे आहे, 15 आणि 2, 17. म्हणजे या आकृतीत किती त्रिकोण आहे, 17 त्रिकोण आहे. या पद्धतीनं अशा प्रकारच्या आकृतीवरचे प्रश्न सोडवायचे आहेत. आता आपण मागच्या आकृती मागे, ही जी काही आकृती आहे ही दोन नंबरची आकृती आहे बघा. आता आपण मागच्या आकृतीमध्ये बघितलं की अशी जर आकृती आली तर आपण काय करतो, याला नंबर देतो 1, 2, 3, 4, 5 आणि 6, आणि या जे काही नंबर दिले यांची आपण काय करतो, बेरीज करतो. 1 आणि 2, 3, 3 आणि 3, 6, 6 आणि 4, 10, 10 आणि 5, 15 आणि हे 6, 21. म्हणजे या आकृतीत किती त्रिकोण आहेत, 21. परंतु त्रिकोणाला जर आडव्या रेषेने छेदलेलं असेल, म्हणजे पायाच आहे, आता ह्या त्रिकोणात बघा किती 1, 2, 3 आणि 4 पाया दिलेले आहेत, म्हणजे 4 असे आडवे घर आहेत. तर यामध्ये काय करायचं, आपल्याला अंकांची बेरीज नाही करायची, फक्त जेवढे घर दिलेले आहेत, जेवढे पाया आहेत, तेवढेच त्या आकृतीमध्ये काय असतात, त्रिकोण असतात. म्हणून या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, फक्त 4 त्रिकोण आहेत, ही एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. जर त्रिकोणामध्ये उभे त्रिकोण असेल तर आपण काय करतो, त्याची बेरीज करतो. परंतु जर फक्त आडवे रेषा असेल, म्हणजे आडवे त्रिकोण जर असतील, तर त्यामध्ये काय करायचं आहे, फक्त त्या घरांना क्रमांक देऊन जेवढे घर आहेत किंवा जेवढे पाया आहेत त्रिकोणाचे, तेवढेच त्या आकृतीमध्ये त्रिकोण असतात, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या पद्धतीनं आपल्याला आकृती दिलेली असते आणि विचारलेलं असतं की या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे. यामध्ये काय करायचं आहे, या त्रिकोणाला क्रमांक द्यायचा आहे 1, 2, 3 आणि 4. हे झालं आडवा आणि उभे पण, आता यासारख्या आकृतीमध्ये काय असतात, समांतर असतात. इथून पण 4च घरं येणार, 1, 2, 3, 4. आता इकडून पण या बाजूनं 4 आणि या बाजूनं 4. इथे काय करायचं आहे, 4 त्रिकोण आहेत म्हणून 4चा वर्ग करायचा आहे. 4चा वर्ग = 16. 16 × 2 = 32. आता यामधून काय करायचं आहे, 32 - 5 करायचं आहे. 32 मधून 5 गेले, किती राहिले, 27. मग या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, 27 त्रिकोण आहेत, हे इथं लक्षात ठेवायचं. काय करायचं आहे, दिलेल्या आकृतीमध्ये हे जे काही घर आहेत, ह्या घराला क्रमांक द्यायचा आहेत आणि त्या
जेवढे काही घर असतील म्हणजे चार आहेत पाच आहेत किंवा त्रिकोण म्हटलं तरी चालेल, खाली किती त्रिकोण आहेत चार आणि असे उभे पण चार आहेत, मग चारचा वर्ग करायचा, चारचा वर्ग सोळा, त्याला दोनना गुणायचं, सोळा गुणिले दोन बरोबर किती झाले 32, मग त्यातून काय करायचं आलेल्या गुणाकारातून पाच वजा करायचे आहे, गुणाकार कितीही हो त्यातून आपल्याला काय करायचं आहे पाच वजा करायचे आहे, मग 32 मधून पाच गेले किती राहिले 27, म्हणून या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत 27 त्रिकोण आहेत। त्यानंतर इथे थोडी मोठी आकृती दिलेली आहे आणि विचारलेलं आहे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे, दिलेल्या आपल्या ट्रिक प्रमाणे नंबर देऊन घ्यायचे 1, 2, 3, 4 आणि 5, आडवे पाच त्रिकोण आहे म्हणजे उभेही पाचच असणार, 1, 2, 3, 4, 5, मग काय करायचं आहे आपल्या ट्रिकनुसार पाचचा वर्ग, पाचचा वर्ग किती 25, याला दोनं गुणायचं आहे 25 गुणिले 2 = 50, आता 50 मधून काय करायचं आहे वजा 5, 50 वजा 5 = 45, मग या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत 45 त्रिकोण आहेत। काय करायचं आहे अशा पद्धतीच्या आकृतीमध्ये जेवढे काही त्रिकोण असेल 1, 2, 3, 4, 5, 5 त्रिकोण आहे म्हणजे 5चा वर्ग करायचा आहे, 5चा वर्ग केला 25 आला, त्याला काय करायचं आहे 2ने गुणायचं आहे 25 गुणिले 2 = 50, त्यातून काय करायचं आहे त्या गुणाकारातून 5 वजा करायचे आहे 50 वजा 5 = 45, या पद्धतीनं या आकृतीवर आधारित ही ट्रिक वापरायची आहे। त्यानंतर आता त्रिकोणामध्ये त्रिकोण दिलेला असतो आणि विचारतात की या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे, आता इथे काय करायचं आहे या पद्धतीनं 1, 1, 2, 3, 4 या पद्धतीनं क्रमांक देऊन घ्यायचे आहे, किती चार क्रमांक आले म्हणजे किती त्रिकोण आहेत चार, आणि हा एक बाहेरचा हा जो काही एक मोठा त्रिकोण आहे हा प्लस एक म्हणजे 4 + 1 = 5, मग या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे 5 त्रिकोण आहे, याचा अर्थ काय होतो की त्रिकोणामध्ये जर त्रिकोण आला असेल तर तो त्रिकोण त्रिकोणामधील त्रिकोण किती त्रिकोण तयार करतो 4 त्रिकोण तयार करतो, कोणतीही आकृती असेल त्रिकोणात त्रिकोण जर आला तर ती प्रत्येक त्रिकोण म्हणजे आतील त्रिकोण किती त्रिकोण तयार करतो 4, हे लक्षात ठेवायचं आहे। आता ह्याच पद्धतीने पुढची आकृती आहे, यामध्ये 2 त्रिकोण दिलेले आहे, बघा हा एक त्रिकोण आहे आणि हा एक दुसरा, म्हणजे एका आकृतीमध्ये एका त्रिकोणात किती 2 त्रिकोण आहे, मग आपल्याला आपण या पहिल्या आकृतीत बघितलं की त्रिकोणात त्रिकोण असेल तर आतील त्रिकोण किती त्रिकोण तयार करतो 4 त्रिकोण तयार करतो, म्हणून या त्रिकोणाचे 4 त्रिकोण आणि या आतीलचे पुन्हा 4 आणि हा एक बाहेरचा मोठा एक 4 + 4 + 1 = 9 त्रिकोण, मग या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले 9 त्रिकोण तयार होतात, या पद्धतीने ही ट्रिक वापरायची आहे। आता इथे थोडा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे, आकृतीत त्रिकोणात त्रिकोण दिलेला आहे परंतु काय केलेलं आहे बाहेरच्या त्रिकोणाला पुन्हा विभागलेला आहे, तर यामध्ये गोंधळून जायचं नाही, फक्त ट्रिक लक्षात ठेवायची, आतील त्रिकोण किती त्रिकोण तयार करतो 4, म्हणजे याचे त्रिकोण झाले 4, आता इथे किती झालेले आहेत 2, तर हा एक हा 2, हा एक हा दुसरा, हा एक हा दुसरा, म्हणजे इथे 2 इथे 2 आणि इथे 2, अशा पद्धतीनं हे किती 6 त्रिकोण तयार झालेत, 6 + 4 आणि हा एक बाहेरचा पूर्ण हा एक मोठा त्रिकोण म्हणजे 6 आणि हा 1 किती झाले 4 + 6 = 10 + 1 = 11, मग या आकृतीमध्ये किती त्रिकोण झाले 11 त्रिकोण तयार झाले। याच पद्धतीनं पुढची आकृती आहे, त्रिकोणात त्रिकोण आहे म्हणजे या त्रिकोणाचे होणार 4, परत या त्रिकोणाचे होणार 4 आणि इथले 2 हे 2 आणि हे 2 6 आणि एक बाहेरचा, अशा पद्धतीने 4 + 4 = 8, 8 + 6 = 14 आणि 1 = 15, या आकृतीमध्ये एकूण 15 त्रिकोण तयार होतात। या पद्धतीनं या आकृतीवर आधारित जे काही प्रश्न येतील ते या ट्रिकचा वापर करून सोडवायचे आहेत।
त्यानंतर पहिले आपण बघितलं त्रिकोणात त्रिकोण होते, आता चौकोनामध्ये जर त्रिकोण आले तर ते कसे मोजायचे याची सोपी पद्धत आहे बघा। आता इथे चौकोनामध्ये त्रिकोण दिलेले आहे आणि विचारलेलं आहे एक आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे। बघा पहिली आकृती सोपी आहे, यामध्ये आपण सहज ओळखू शकतो एक आणि दोन, या आकृतीमध्ये दोन त्रिकोण आहे। परंतु इथे काय केलेलं आहे, दोन रेषांनी दोन कर्णांनी विभागलेलं आहे म्हणजे इथे जास्त त्रिकोण आहे। मग या पद्धत या आकृतीत काय करायचं आहे, क्रमांक देऊन घ्यायचे त्रिकोणाला एक दोन तीन आणि चार, आणि आलेल्या अंकाची दुप्पट करायची आहे। मग चार गुणिले दोन बरोबर आठ, म्हणून या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, आठ त्रिकोण आहेत। काय करायचं अशा पद्धतीमध्ये, या ट्रिकमध्ये असा या आकृतीमध्ये त्रिकोणाला क्रमांक द्यायचे आहेत एक दोन तीन चार, आणि जे काही क्रमांक आहेत त्याची काय करायची आहे, दुप्पट करायची आहे म्हणजे चार गुणिले दोन बरोबर आठ। मग या आकृतीत आपले किती त्रिकोण मिळाले, आठ त्रिकोण मिळाले। इथे बघा, इथे अजून तीन रेषांनी काय केलेलं आहे, चौकोनाला विभागलंय म्हणजे जिथे जास्त त्रिकोण तयार झाले, तरी पण काय करायचं आहे आपल्या ट्रिकनुसार क्रमांक देऊन घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा, सहाची दुप्पट करा सहा गुणिले दोन बरोबर बारा, म्हणून या आकृतीत किती त्रिकोण आहेत, बारा त्रिकोण आहेत। अतिशय सोपी आणि कमी वेळेत अचूक उत्तर निघणारी ही ट्रिक आहे। या आकृतीमध्ये तसंच करायचं आहे, क्रमांक देऊन घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ आहे याची दुप्पट करा आठ गुणिले दोन बरोबर सोळा, म्हणून दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे, सोळा त्रिकोण आहेत। अतिशय सोपी पद्धत आहे, फक्त त्रिकोणाला काय करायचं आहे, क्रमांक द्यायचा आहे आणि त्याची दुप्पट करायची आहे। यामध्ये अजून या पद्धतीनं बघा, इथे काय केलेलं आहे, दोन चौकोन जोडून दिलेले आहे आणि त्यामध्ये त्रिकोण आहेत। मग आता यामधील त्रिकोण कसे मोजायचे, आपण बघितलं की आता ही जी आकृती आहे फक्त हिच्या डावीकडचा विचार करा एक दोन तीन चार, याचे त्रिकोण किती झाले, आठ। आणि मग या आकृती उजवीकडच्या आकृतीमध्ये पण किती होणार, एक दोन तीन चार, चारचे दुप्पट आठ, म्हणजे यामध्ये झाले आठ आणि यामध्ये पण झाले आठ, आठ अधिक आठ बरोबर सोळा, आठ अधिक आठ बरोबर सोळा। परंतु इथे काय झालेलं आहे, दोन सामायिक बिंदू आहेत बघा, इथे एक आणि हा इथे एक, हे काय दोन सामायिक बिंदू आहेत, म्हणून इथे काय होतं, दोन त्रिकोण अजून एक्स्ट्रा तयार होतात, म्हणून इथे दोन यामध्ये मिळवायचे सोळा अधिक दोन बरोबर अठरा, म्हणून या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होतात, अठरा त्रिकोण तयार होतात। ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे। आता इथे काय झालेलं आहे, चार चौकोन एकत्र जुळलेले आहे म्हणजे सामायिक बिंदू यामध्ये जास्त आहे, पण तरी पण गोंधळून जायचं नाही, आपली ट्रिक लक्षात ठेवायची आहे। यामध्ये प्रत्येक आकृतीचा विचार करा बघा, यामध्ये किती तयार होतात, एक दोन तीन चार, म्हणजे चारचे दुप्पट आठ, आठ त्रिकोण इथे तयार झाले, यामध्ये पण मग आठ त्रिकोण तयार झाले, या आकृतीत पण आठ त्रिकोण तयार झाले, या आकृतीत पण आठ त्रिकोण तयार झाले। आता सामायिक बिंदू मोजा किती आहे, एक दोन तीन चार पाच सहा, सामायिक बिंदू आहे म्हणजे आठ अधिक आठ सोळा, सोळा आणि आठ चोवीस, आणि हे आठ बत्तीस, आणि हे जे काही सामायिक बिंदू आहे सहा बरोबर किती झाले, बत्तीस आणि सहा अडतीस। मग या पूर्ण आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, अडतीस त्रिकोण आहेत। हे ट्रिक इथं लक्षात ठेवायची आहे। यामध्ये काय करायचं आहे, प्रत्येक हे जे काही चौकोन आहे यातील जेवढे काही त्रिकोण आहे त्याची दुप्पट आणि सामायिक बिंदू इथे फक्त लक्षात ठेवायचे आहे किती होतात। यामध्ये बघा, इथे यामध्ये किती तयार होणार, एक दोन तीन चार, म्हणजे याचे झाले आठ, त्यानंतर एक दोन तीन चार,
इथे पण 8 तयार झाले, त्यानंतर 1 2 3 4 इथे पण 8 त्रिकोण तयार झाले, 2 3 4 इथे पण 8 त्रिकोण तयार झाले. आता सामायिक बिंदू इथे बघा, सामायिक बिंदू कसे आहेत, 1 2 हे झाले या दोन्हीचा सामायिक बिंदू, आणि परत या दोन त्रिकोणाचा किंवा चौकोनाचे काही जे काही सामायिक बिंदू आहे, परत इथे आहेत दोन, म्हणजे या याचे दोन आणि परत याचे दोन, किती झाले 4, परत यांचे दोन 1 1 6 आणि परत यांचे दोन, असे 8 इथे सामायिक बिंदू आहे, म्हणजे 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40, म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, 40 त्रिकोण आहेत. या पद्धतीने या आकृतीमध्ये फक्त सामायिक बिंदू लक्षात ठेवायचे आहे. सामायिक बिंदू मोजायला जर तुम्ही विसरला तर उत्तर काय येणार, चुकीचं येणार आहे. या पद्धतीने मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण कसे मोजायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोन, म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत, चौरस आहेत, आयत किती आहेत हे बघणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.